नमस्कार, मी शीला पाटील। शिदोरी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे बीन्सचा ठेचा। अशा बीन्स पासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून घेतो, पण आज आपण ह्या बीन्स पासून भन्नाट चवीचा झणझणीत ठेचा बनवायचा आहे। चला तर कसं करायचं ते पाहू। बीन्सचा ठेचा करण्यासाठी मी इथं बीन्स घेतलेले आहेत। हे एकदम ताजेच बीन्स घ्यायचे, म्हणजे ठेचा छान होतो। जास्त जून नको आणि जास्त कोळं नको असं बीन्स घ्यायचं, आणि हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, आणि त्याच्या दोन्हीकडच्या कडा काढून घ्यायच्या। जेवढ्या शिरा काढता येतील तेवढ्या काढून घ्यायच्या, आणि हाताने असे तुकडे करून घ्यायचे। या पद्धतीनं सगळ्याचे तुकडे करून घ्यायचे। बीन्स निवडून घेतलेले आहेत, हे बघा असे छान तुकडे झालेले आहेत। आणि इतर साहित्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत। थोडीशी ही भाजी झणझणीतच छान लागते, त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण थोडंसं जास्तच असू दे। त्यानंतर लसूण पाकळ्या 7 ते 8, यामध्ये खडा मीठ वापरायचं आहे। खडा मिठामुळे या ठेच्याला चव छान येते। आणि फोडणीसाठी तेल, जिरे, हळद आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, आणि त्याची कूट करून घ्यायचं आहे। थोडंसं अर्धकच्चच असं कूट असलं पाहिजे। त्यानंतर यामध्ये हिंगडीचा खडा घेतलेला आहे। हा खड्यामुळे चव छान येते। जर तुमच्याकडे हिंगडीचा खडा नसेल तर तुम्ही हिंगपूड वापरू शकता, आणि कोथिंबीर। बस इतक्या साहित्यामध्येच आपण हा ठेचा बनवायचा आहे। चला कसं करायचं ते पाहू। गॅसवरती एक जाडबुडाची कढई आधी गरम करून घ्यायचं। पूर्ण गरम झाल्यानंतर त्यामध्ये ह्या ज्या आपण मिरच्या घेतल्यात त्याचे तुकडे करून घालायचे, म्हणजे ते उडत नाहीत। आणि आधी कोरडंच भाजायचं, नंतर तेल घालायचं, म्हणजे छान भाजलं जातं। थोडस असं टिकल्या पडू लागल्या की त्यामध्ये आपण अगदी 2 थेंबच तेल घालायचं। मिरच्या छान परतल्या गेल्या। आता हे एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं। आता त्याच कढईमध्ये बीन्स घालून थोडंसं कोरडं भाजून घ्यायचं। मध्यम आचेवरती सलग घालून असं 3 ते 4 मिनिटं भाजल्यावर हे बघा छान भाजलं गेलंय। त्याचा कच्चापणा सगळा निघून जाणे इतकं भाजून घ्यायचं। आणि हे आता एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं। आपण हा ठेचा मिक्सरला पण करून घेऊ शकतो, पण खलबत्यात ठेचलेल्या ठेच्याची चव खूप छान येते, त्यामुळे आपण खलबत्यात करायचंय। आधी सुरुवातीला ह्या मिरच्या आधी ठेचून घ्यायच्या। सगळं वेगळं वेगळं ठेचून घेतल्यावर फोडणीत घातल्यावर त्याची चव छान येते। मिरच्यासोबत त्यामध्ये खडा मीठ घालायचं, म्हणजे त्याची चव सगळीकडेच लागते। आणि हे बारीक ठेचून घ्यायचं। मिरची आणि मीठ ठेचलं गेल्यावर त्यामध्ये हे भाजून घेतलेले बीन्स घालून घ्यायचे, आणि हे पण एकत्रित ठेचून घ्यायचं। खूप बारीक ठेचायचं नाही, थोडंसं मोठं मोठं जाडभरडं राहिलं पाहिजे, म्हणजे त्याची चव छान येते। हा जाडाभरडा ठेचा करून घेतलेला आहे। आपण हे मिक्सरला पण करून घेऊ शकतो, पण फक्त ऑन ऑफ करायचं, थोडंसं जाडभरडं राहिलं पाहिजे, म्हणजेच त्याची चव छान येते। आता खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे थोडेसे जाडे भरडे ठेचून घ्यायचं। कूट पण करून घेतलेलं आहे। आता ती कढई परत गरम करायचं, आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1-2 चमचे तेल घालायचं। ह्या ठेच्याला थोडंसं तेल जास्त लागतं, म्हणजेच ठेचा टिकतो पण छान। आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचं। जिरे छानसं तडतडू द्यायचं, थोडंसं जिरं जास्तच घालायचं, दाताखाली आल्यावर छान वाटतं। आता गॅस बारीक करायचा, आणि त्यामध्ये ठेचून घेतलेलं भरपूर लसूण घालायचं। लसूण छान कुरकुरीत होऊ द्यायचं, म्हणजे त्याचा वास छान लागतो। थोडस कुरकुरीत झाल्यावर त्यामध्ये कोथिंबीर घालायचं। कोथिंबीर तेलातच घातल्यामुळं हा ठेचा जास्त दिवस टिकतो। कोथिंबीर पण कुरकुरीत होऊ द्यायचं। हे बघा मस्त फोडणी बसली आहे। त्यामध्ये आता आपण हळद घालायचं। हळदीमुळं रंग पण आणि चव पण छान येते। थोडंसं जास्तच घालायचं, आणि त्यामध्ये आपण ठेचून घेतलेला हिंगडीचा खडा। हिंगडीचा खडा नसेल तर तुम्ही हिंगपूड घालू शकता, पण हिंगडी खड्यानं चव खूप खूप छान येते। आणि हे मसाल्यामध्ये फोडणीसोबत भाजलं जातं, त्यामुळे सगळ्याच ठेच्याला त्याचा वास लागते। हा पण ठेचून घेतलेले हिरवी मिरची आणि बीन्स घालायचं। सगळं मिश्रण एकत्र करायचं। अशी कुरकुरीत फोडणी त्याला लागली पाहिजे, म्हणजे चव फार छान येते। आता त्यामध्ये हे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर हे मिश्रण 1 मिनिट
एकत्र करायचं आणि छानसं परतून घ्यायचं, म्हणजे सगळा मसाला एकत्र मिसळला जातो. त्या स्टेजला गॅस बंद करायचा. असा हा आपला झणझणीत ठेचा तयार झालेला आहे. हा ठेचा आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो. बाजरीची, तांदळाची किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत हा ठेचा खूप छान लागतो. भाकरीवर हा ठेचा, त्यावर तेलाची धार, एकदम मस्त, त्यासोबत कांदा, एकदम चवीला भन्नाट लागतो. तुम्ही या पद्धतीने एकदा करून पहाच आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.